आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील कुकुडवाड येथील हनुमान जयंती आणि ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानामध्ये पैलवान तानाजी वीरकर यांनी हरियाणाचा पैलवान राकेश कुमारला 10व्या मिनिटामध्ये मच्छी गोटा नावावर आसमान दाखवून प्रथम क्रमांकाचे 75,000 रुपयांचे बक्षीस पटकावले। प्रथम क्रमांकाची कुकुडवाड सोसायटीचे सदस्य वामन विष्णू काटकर आणि प्रकाश रामचंद्र सूर्यवंशी शेठ यांच्या वतीने लावण्यात आली होती। दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये हरियाणाच्या पैलवान संदीप कुमार याने दिवडच्या पैलवान भावेश सावंत यास एक छाक डावावर आसमान दाखवून 51,000 रुपयांचे बक्षीस पटकावले। ही कुस्ती कैलासवासीय ज्योती काटकर यांच्या स्मरणार्थ तानाजी काटकर शेठ यांची आणि कैलासवासीय कृष्णा काटकर यांच्या स्मरणार्थ अशोक काटकर शेठ यांच्या वतीने करण्यात आली होती। तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पाणवणचा पैलवान अमोल नरळे याने हरियाणाचा पैलवान अमित कुमार याच्यावर मात केली। ही कुस्ती राजू शेठ काटकर आणि सोसायटी सदस्य शंकर सूर्यवंशी यांच्या वतीने लावण्यात आली होती। तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये देवापूरचा पैलवान गणेश जाधव याने कोल्हापूरचा पैलवान गणेश टेळेकर याच्यावर निकाली डावावर विजय मिळवला। ही कुस्ती यात्रा कमिटीच्या वतीने लावण्यात आली होती। त्याचबरोबर या मैदानामध्ये 100 रुपयांपासून ते 75,000 रुपयांपर्यंत निकाली आणि लक्षवेधी कुस्त्या झाल्या। पुळकोटीच्या कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून वस्ताद राजू वीरकर, एम के आबा, वस्ताद रावसाहेब कोळपे, पैलवान सत्यवान दीडवाग, पैलवान किरण पोळ, वस्ताद सुभाष काटकर, राजभाऊ वीरकर, दादा काटकर यांनी पंच म्हणून काम केले। तर कुस्ती समालोचन पैलवान मोहन निकम यांनी केले। हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी एम के आबा, बबन एकनाथ काटकर, अर्जुन काटकर, तानाजी काटकर आणि यात्रा सर्व ग्रामस्थांनी यांनी परिश्रम घेतले। मांस ऑफेर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर सर, कुकुडवाड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ऑफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।